येत्या 30 सप्टेंबर नंतर 2000 नोटा व्यवहारातून बाद होतील अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आली. यामुळे खडबडून जागे झालेल्या नागरिकांनी या नोटांद्वारे डिझेल पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर गर्दी केल्याचं चित्र आहे. सेम काही नोटांचा वापर वाढलाय. हो, जेव्हापासून नोट बंदी अनाउन्समेंट केली ना तेव्हापासून वाढलाय. किती साधारणतः लोक दिवसभर मध्ये? 15-20 हजार. 15-20 हजार. अच्छा, पूर्वी थोड्या कमी होत्या, 5-5 हजार यायचं, पण आता नाही. तुम्ही काय असं कंपल्सरी वगैरे नाही ना तुमचं? नाही. बँकेत रांगेमध्ये थांबण्यापेक्षा पेट्रोल डिझेल भरून नागरिक 2000 नोटा आपल्या व्यवहारातून खर्च करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळही वाचत असून काम देखील होत आहे. 2000 नोटा बंद होण्याच्या घोषणेनंतर पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात 2000 नोटा जमा होत असल्याचं पेट्रोल पंपावरील कामगार सांगत आहेत. दरम्यान रिझर्व्ह बँकेने 2000 नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बदलून घेण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. तर पुढील 4 महिने या नोटा बदलण्यासाठी मुदत देखील दिली. तरी देखील नागरिक बँकेत आणि पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसून येत आहेत.